राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दोन हजार चौदामध्ये विधानसभा निवडणूक लढवताना उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईतील एका प्रॉपर्टीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला नव्हता आणि म्हणून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपचे गोपाल तिरमारे यांनी दोन हजार सतरामध्ये तक्रार दाखल केली होती शुक्रवारी या प्रकरणात न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन महिन्याची कोठडी आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावला असून मी न्यायालयाची या चुकीच्या निर्णयाचं स्वागत करतो अशी खोटक प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणूक लढवताना दोन हजार चौदा मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या घरावर आम्ही कर्ज घेतले होते त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता हा काही गंभीर प्रकार नव्हता मात्र या प्रकरणात न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात मुंबई येथील फ्लॅटची माहिती लपवल्याने त्यांना चांदूर बाजार येथील न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावास व पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला होता यात न्यायालयाने लागलीच बच्चू कडू यांना जमानत सुद्धा दिली आहे राज्य शासनाने आमदारांची एक सोसायटी गठीत करून घरासाठी कर्ज दिले होते हेच ते घर असून दोन हजार चौदा मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जावर या घरासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम आम्ही नोंदवली होती मात्र घर क्रमांक देण्यास विसरलो होतो हा संपूर्ण प्रकार अचलपूरला घडला आणि या प्रकरणाची तक्रार चांदूर ये आसेगाव येथील पोलीस ठाण्यात दिली होती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला आणि एका प्रकरणात तो दिला होता त्याचाच वचपा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते तर न्यायालयाने या प्रकरणात चुकीचा निर्णय दिला असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्याचे आम्ही स्वागत करत असलो तरी आता आम्हाला मिळाला असून वरच्या न्यायालयात आम्ही जाणार आहोत तसेच वरच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला दोन हजार चौदा मध्ये त्याच्या अगोदर एक सोसायटी आमदारांची केली होती त्या सगळ्या आमदारांना त्यावेळेस शासनाने कर्जाची हमी घेतली होती आणि त्याच्यातून घरं दिले होते आता त्याच घरावर आपण कर्ज काढलं आणि त्याच्यामुळं कर्जाची कर्जा रक्कम त्या घराची याच्या निवडणुकीच्या जो अर्ज आहे त्याच्यावर टाकला गेली नेमकं घराचा क्रमांक आणि घर टाकला गेलं आणि एवढी त्याची ते चूक आहे ते, ते, ते पुरक कारण घर आपण दाखवलंच आहे कर्जाचं पण न्यायालयानं आता जो चुकीचा निर्णय दिला त्याचा आम्ही स्वागतच करतो अखरी न्यायालयाचा सन्मानच करायचा असतं चुकीचा निर्णय दिला तरी सन्मान करावं लागतं म्हणजे त्याच्यात तर अशी केस आहे काच हा रिपोर्ट चांदूर चांदूरबाजार गुन्हा झाला आचरपूरला तक्रार करणार आहे चांदूर बाजारचा आणि तक्रार झाली आशेगावला जेव्हा ज्या ठाणेदारानं एका गरीब माणसाला दोन वीस हजार रुपये घेऊन रुबाडलं होतं त्या ठाणेदाराला आम्ही थोडसा आमच्या पद्धतीनं सबक दिला होता म्हणून त्यानं ते डाव काढला आणि आशेगावला त्यानं ते तक्रार घेऊन घेतली दुसरा एक विरोधक पकडला अशातून हे केस निर्माण केली त्याच्यात दोन महिन्याची सजा आणि पंचवीस हजार रुपये दंड आम्हाला तुटवला आहे आम्ही वरच्या कोर्टात जाऊ त्याच्यानं काही होणार नाही मला आत्मविश्वास आहे वरचं न्यायालय आमच्यावर न्याय करेल असं आम्हाला पूर्ण आत्मविश्वास